नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबवरील बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत पनीर टिक्का रेसिपी. पनीर टिक्का कसं तयार करतात त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. थेट आपण आता जाऊयात पनीर टिक्का तयार करण्यासाठी. पुणेरी पद्धतीचा पनीर टिक्का. आपण बघणार आहोत पनीर टिक्का रेसिपी. पनीर टिक्का कसं तयार करतात त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. थेट आपण आता जाऊयात पनीर टिक्का तयार करण्यासाठी. सर्वप्रथम आपण तेल आणि तूप याचं मिश्रण या पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. गरम तेलामध्ये जिरे टाकले आहे, लसूण पेस्ट तेलामध्ये चांगली भाजून द्यावी. बारीक वाटलेलं आल्याची पेस्ट या ठिकाणी टाकण्यात येत आहे. हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार हिरवी मिरची पेस्ट या ठिकाणी टाकण्यात येते. त्याचबरोबर हळद, लाल मिरची या ठिकाणी टाकली जाते. भाजीला रंग येण्यासाठी वेळगी मिरची पावडर या ठिकाणी टाकण्यात येत आहे. हे सर्व मिश्रण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे काजू कणी आणि मगजबीची जी पेस्ट तयार केलेली आहे ती पेस्ट यामध्ये टाकण्यात येत आहे. मगजबी आणि काजू यांची ही पेस्ट. सर्व मिश्रण जे आहे आता आपण तयार करत आहोत. तेल सुटोपर्यंत ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे कांदा आणि टमाटा याचं जे मिश्रण आहे याची चांगली बारीक पेस्ट तयार करून ती पेस्ट या आधीच्या मिश्रणामध्ये मिक्स करावी. मसाला पूर्ण तयार झाल्यानंतर यामध्ये धने पावडर, त्याचबरोबर यामध्ये किचन किंग मसाला टाकण्यात येत आहे. चवीनुसार मीठ, संपूर्ण ग्रेव्ही या ठिकाणी तयार झालेली आहे. आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी मिक्स केल्यानंतर आता त्यामध्ये आपण पनीर मिक्स करत आहोत. मीठ थोडंसं चवीला कमी पडल्यामुळे आपण त्यामध्ये आणखी थोडं मीठ टाकण्यात येत आहे. आणि आपल्याला आवश्यक त्या आकारामध्ये कापलेले जे पनीर आहे ते पनीर आता ह्या मिक्स जे आपण ग्रेव्ही तयार केलेली आहे त्यामध्ये टाकण्यात येत आहे. त्याप्रमाणे या ग्रेव्हीमध्ये सिमला मिरची, कांदा आणि टमाटर हे पदार्थ आता या आपण मिश्रणामध्ये टाकणार आहोत. सिमला मिरची, कांदा आणि चिरलेले हे मिश्रण पनीर टिक्का मसाल्याचं जी ग्रेव्ही तयार झालेली आहे यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. आता हे सर्व मिश्रण एक 10 मिनिटे चांगलं उकळी येऊपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. या पनीर मसाल्याला आता फायनल टच जो आहे हा देण्यात येत आहे. यामध्ये लोणी जे आहे आपण आता या ठिकाणी टाकलेलं आहे. तयार झालेला संपूर्ण मसाला हा चांगल्या पद्धतीने हलवून घ्यावा, खाली तळायला लागणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात यावी. यामध्ये आता या सर्व मिश्रणामध्ये फ्रेश क्रीम आपण आता इथे टाकत आहोत.
आपल्या गार्निशिंगसाठी त्यावर एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीर टाकून आता आपण गार्निश केलेलं आहे आणि आपली ही पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे.